लोकसभा सचिवालयाने 24 तासात राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नवनीत राणा प्रकरणी लोकसभा सचिवालयाने हे निर्देश दिलेले आहेत, राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाला दिलेले आहेत. नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला अपमानास्पद वागणूक देण्यात आली असं त्यांनी म्हटलं होतं, जातीवरून वागणूक देण्यात आली असंही त्यांनी म्हटलं होतं. या संदर्भात आता 24 तासांमध्ये अहवाल देण्याचे निर्देश गृह मंत्रालयाच्या राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाला देण्यात आलेले आहेत. कोठडीत असताना गैरवर्तन त्यांच्याबरोबर झाल्याचा आरोप नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केला. त्यानंतर आता लोकसभा सचिवालयानं राज्य सरकारला ही नोटीस बजावलेली आहे, 24 तासात या संदर्भात राज्य सरकारनं अहवाल सादर करावा असे निर्देश राज्याच्या गृह मंत्रालयाला देण्यात आलेले आहेत.